माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे सादर केलाय अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली टप्पा अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळांची अनेक प्रकरणं रखडलेली असताना माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके यांनी दीर्घ रजा मागितली पहिल्यांदा रजेला नकार दिल्यावर ते कामावर हजर झाले पण त्यांनी रजिस्टर गहाळ प्रकरणाबाबत गांभीर्यानं घेतलं नाही त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले त्यानं टप्पा अनुदानाची प्रकरणं निकालात काढण्याबाबत सूचना केल्यावर पुन्हा कामावर हजर होऊन रजिस्टर गहाळ प्रकरणी पोलिसात तक्रार दिली पण त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले टप्पा अनुदानाच्या अनेक फायली रखडल्याबाबत वारंवार उपसंचालकांकडून पत्र येऊनही त्यांनी दुर्लक्ष केलं फडके रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला अंधारे यांनी आता चांगल्या पद्धतीनं काम सुरू केलं त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील बरीच कामं आता हळूहळू मार्गी लागत आहेत थोड्याच दिवसात परिस्थितीत आणखी सुधारणा होईल पण फडके यांनी कामाच्या वेळी रजा काढल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्या वारंवार सांगूनही त्यांनी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावं असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती सीईओ आव्हाळे यांनी दिली